महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ तालुका हिंगनघाट वहीं महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कार्यकर्ता सेना ने तालुका हिंगनघाट शहर ने पंचायत समिति परिसर में विभिन्न मांगों को लेकर आज से 21 दिसंबर तक काम बंद आंदोलन शुरू किया है। शहर के पंचायत समिति के सामने धरना आंदोलन की शुरुआत हो चुकी है। महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघ और महाराष्ट्र राज्य कर्मचारी सेना ने विभिन्न मांगों को लेकर आज से काम बंद आंदोलन और धरना प्रदर्शन शुरू कर दिया है। आंदोलन की शुरुआत हिंगनघाट स्थित पंचायत समिति परिसर में धरना देकर की गई और यह हड़ताल अगले 3 दिनों तक जारी रहेगी। इस आंदोलन में महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना के साथ ग्राम सेवक संघ तालुका हिंगनघाट के सभी कर्मचारी शामिल हुए हैं। राज्य सरकार से अपनी विभिन्न मांगों को लेकर आज से आंदोलन शुरू किया गया है। इस विरोध प्रदर्शन में तालुका के सभी ग्राम सेवक संगठनों ने अपनी भागीदारी दर्ज कराई है और ग्राम पंचायत के कर्मचारी भी आज से अगले 3 दिनों तक अपनी मांगों को लेकर विरोध प्रदर्शन करने वाले है और मांगे पूरी नहीं हुई तो अगले आंदोलन की चेतावनी भी इस वक्त दी गई है। महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्राम पंचायत कामगार सेनातर्फे आज 3 दिवसीय जे आहे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पंचायत समितीचे त्याचे पदाधिकारी आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया, त्यांच्या काय मागण्या आहे मला सांगा। आता आजपासून आपण संप सुरू पुकारला आहे, जे आंदोलन सुरू केलं आहे, काय मागण्या आहे आपल्या? आमच्या महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना, मी जिल्हा अध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक हे इथं काम बंद आंदोलन करण्याकरता पंचायत समिती हिंगणघाट इथे बसलेलो आहोत आम्ही। आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे किमान वेतन मंजूर करणे, 2, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे, 3, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे, 4, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी रक्कम कामगार भविष्य निधी संघटना EPF या कार्यालयात जमा करणे। एकूण आपल्या अधिक मागण्या आहे, अनेक मागण्या आहे, या मागण्यासाठी आपण काय राज्य शासनाकडे काय पाठपुरावा करणार किंवा कुठली मागणी? आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे, हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा टाकलेले आहे, आम्ही विधानभवन सोबतमध्ये टाकले आहे। काय मागणी आहे शासनाकडून, काय मागणी आहे आपल्या, पाठपुरावा व्हावा? आमचा आहे 19 महिन्याचा किमान वेतन आणि एरियस 8 ऑगस्ट 2022 पासून दिलेला नाही, त्याच्यासाठी आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील भूमिका काय आहे? आम्ही पुढील भूमिका अमर उपोषण करू। आज जे आंदोलन सुरू केलं आहे ते काय आलं, कुठलं आंदोलन आहे? आजचा आमचं उपोषण आहे, काम बंद आंदोलन। एकूणच आपण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांचं आजपासून पंचायत समिती हिंगणघाट या परिसरात आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे। एकूण आपण ज्यांच्या मागण्या सरकारकडून आहे त्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे 3 दिवस राहणार आहे। त्याच्यानंतर ते मोठा पाऊल आहे की आमरण उपोषणासारखं असं मोठं पाऊल त्यांच्याकडून उचलणं जाणार आहे अशी माहिती यांच्याकडून मिळालेली आहे। महाराष्ट्र शासन ग्रामसेवक संघटनेकडून सुद्धा मोठे आंदोलन की आज कामबंद आंदोलन करण्यात आले आहे। ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी आणि जे ग्रामसेवक आहे ते संपावर गेलेले आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्या, मला सांगा तुमच्या काय मागण्या आज आजपासून आपण संपावर आहे? आमच्या महाराष्ट्राची जी ग्रामसेवक संघटना आहे यांनी जे आवाहन केल्यानुसार ज्या विविध कर्मचारी पदाधिकारी यांच्या ज्या संघटना संपावर गेलेल्या आहेत 3 दिवस, त्यासोबत आमची ग्रामसेवक संघटनासुद्धा आम्ही संपावर आहोत आणि आमच्या ज्या काही मागण्या आहे या मागील काळापासून ज्या प्रलंबित आहे त्याच मागण्या आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि त्यासाठीच आम्ही आज इथं पंचायत समितीसमोर आम्ही जो धरणे कार्यक्रम जो 3 दिवसाचा आहे कामबंद आंदोलन यासाठी आम्ही सारे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी बंधू भगिनी आम्ही एकत्र इथं आलेलो आहोत। एकूण महाराष्ट्र शासनाकडून आपल्या काय मागण्या आहेत किंवा महाराष्ट्र शासनाकडे काय मागणी करायला? आमच्या विविध प्रकारच्या 8 रास्त मागण्या आहेत। सर्वप्रथम आहे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद नष्ट करून 1 पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करण्यात यावं। दुसरं आमचा ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांच्याकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी करणे, त्यानंतर ग्रामसेवक पदाचे सेवा नियमात सुधारणा करणे, शैक्षणिक अर्हता ग्रामसेवक, मला सांगा या 8ही मागण्या पूर्ण झाल्या तर पुढील पाऊल काय राहील आपल्या संघटनेकडून? सर्वप्रथम आता आम्ही या 3 दिवसाचा हा लाक्षणिक आम्ही संप करत आहोत आणि यानंतर आम्ही शेवटच्या दिवशी आमचा जो काही पुढील जी काही आमची व्यूहरचना आहे आम्ही सर्व समस्त आमचे जे काही पदाधिकारी अधिकारी एकत्र आम्ही येऊन कर्मचारी आम्ही तो पुढील निर्णय आम्ही घेऊ। एकंदरीत आम्ही कोणत्याही पद्धतीनं आमचं एक दबावतंत्र निर्माण करून आम्ही एक संघ राहून आमच्या मागण्या आमच्या पदरी पाडून घेण्याचा आम्ही तयारीत आहो आणि त्यावरच आम्ही अडून राहू। एकूणच ग्रामसेवक संघटनेकडून आज पंचायत समितीच्या ज्या ग्राउंडमध्ये आहे आजपासून संप पुकारण्यात आला आहे, या 3 दिवसीय संप राहणार आहे, त्याच्यानंतरही जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे।
एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि नोरकर की रिपोर्ट।